डहाणू रेल्वे स्थानक परिसरात ऑन ड्युटी शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली होती. पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिमकडील चिखलपाडा येथे राहणाऱ्या तरुणाचा हा मृत्यू झाला होता. नवनाथ चिंतामण बोईर वय वर्षे 39 असे मृत तरुणाचे नाव असून वडिलांच्या अपघाती निधनानंतर नवनाथ अनुकंपा तत्वावर पश्चिम रेल्वेच्या डहाणू वाणगाव दरम्यान असणाऱ्या रेल्वेच्या इलेक्ट्रिक पॉवर विभागात कार्यरत होता. शुक्रवार 21 जून 2024 रोजी नवनाथ बोईर हा त्यांचे वरिष्ठ अधिकारी अनुराग पाल यांच्या सांगण्यावरून भर पावसात डहाणू रेल्वे स्थानक ते फाटक परिसरात काम करत असताना विजेचा शॉक लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी देखील केली. अनुराग पाल या रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवनाथ बोईर याला भर पावसात जबरदस्ती विद्युत तारा टाकण्याचे काम सांगितल्यामुळे त्याचा शॉक लागून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला असून याबाबत अधिक चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी देखील नवनाथ बोईर यांच्या कुटुंबियांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.